नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। सुरुवातीला बातमी आहे औरंगाबादमधून। भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या औरंगाबाद शहरात चांगल्याच आक्रमक झाल्या। आज भल्या सकाळी औरंगाबादचं महाराष्ट्राचं लक्ष इथल्या एका बॅनरनं वेधून घेतलं होतं आणि हाच बॅनर भाजपच्या संतप्त महिला कार्यकर्त्यांनी फाडून टाकला। महिला कार्यकर्त्यांनी गुलमंडी इथे लावलेला हा बॅनर फाडला। निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे अशा आशयाचा बॅनर रमेश पाटील या विवाहित तरुणानं शहरातल्या विविध चौकांमध्ये लावला होता। या बॅनरवरून सकाळपासूनच शहरात चर्चेला मोठं उधाण आलं होतं। यानंतर भाजपच्या संतप्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजारपेठेतल्या बॅनरवर शाई फेकली आणि नंतर हा बॅनर फाडून टाकला। रमेश पाटील या तरुणावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। करतोय अशा गलिच्छ वृत्तीचा की जे महिलांचा सन्मान नाही करू शकत। कालपासून शहरामध्ये अशा प्रकारचं बॅनर लावण्यात आलं होतं की मला बायको पाहिजे। त्या व्यक्तीला बायको आहे, 3 मुले आहेत आणि तो म्हणतो मला उमेदवारासाठी बायको पाहिजे। काय चाललंय संभाजीनगर मध्ये, औरंगाबाद मध्ये काय चाललंय? ज्या सत्तेच्या लोकांना हा बालेकिल्ला दिसतोय, त्या सत्तेच्या लोकांना फक्त ही वोट बँक दिसतीये। इथल्या महिलांचं संरक्षण, इथल्या मुलींचं संरक्षण, इथल्या व्यक्तींचं संरक्षण या लोकांना दिसत नाहीये का? दरम्यान 3 अपत्य झाल्यामुळे मनपा निवडणूक लढता येत नसल्यानं रमेश पाटील यांनी बायको पाहिजे असे बॅनर शहरभर लावले होते। यावर भाजपकडनं अतिशय संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या। यानंतर स्वतः रमेश पाटील यांनी काय म्हटलंय तेही पाहूया। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि 2019 जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झालं होतं त्यानंतर असा विषय झाला की लॉकडाऊन लागलं। मग लॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे मला तिसरं अपत्य झालं, मुलगी झाली मला, आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात। मग त्यामुळे माझं इलेक्शन लढण्याचं माझं कायद्यामध्ये बसत नाही मी। मग त्यानंतर मी केलं की घरातलं कोणी ना कोणीतरी आपलं पाहिजे म्हणून समाजसेवेसाठी, त्या हिशोबाने मी कोणी महानगरपालिकेत समस्या मांडण्यासाठी एखादी व्यक्ती पाहिजे त्यासाठी मी हा विचार केला की बायकोशी बोलणं चालणं केलं आणि त्यानंतर विचार केला की दुसरं लग्न करू आणि त्यांना निवडणुकीत उभे करून निवडून आलो। आणि स्वतःच्या बॅनरबाजीचं त्यांनी जबरदस्त समर्थन केलं आहे आणि मला निवडणूक लढवायची आणि म्हणूनच मी अशा प्रकारचा बोर्ड लावला असं म्हणत रमेश पाटील यांनी आपल्या या बॅनरबाजीचं समर्थन केलं आहे। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, हा तर धक्कादायक प्रकार आहे। म्हणजे आत्तापर्यंत उपहासानं कुत्र्याचे वाढदिवस साजरे केल्याचे बॅनर लावलेले पाहिले होते आपण। ही तुलना कदाचित आवडणार नाही, अयोग्य वाटेल, पण म्हणजे केवळ निवडणूक लढवायची आहे आणि 3 मुलं आहेत आणि निवडणूक लढवता येत नाही म्हणून असं जाहीरपणे दुसरी बायको पाहिजे म्हणून? नक्कीच हा औरंगाबाद शहराला धक्कादायक प्रकार म्हणावं लागेल, कारण की आजपर्यंत आपण अनेक प्रकार राजकारणासाठी, अनेक जण उमेदवारीसाठी काय काय अनेक भलते उपयोग करत असतात, मात्र हा या तरुणाने जे आहे तर स्वतःच्या मुलांचा विचार न करता, पत्नीचा विचार न करता, फक्त उमेदवारीसाठी पत्नी आणि बायकोला सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी दुसरी बायको देखील तो करण्याचा त्यांनी नाही का जाहीर केलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये हा जो बॅनर लावलेला होता सकाळपासून, या सकाळपासून लावलेल्या बॅनरवरून सकाळ औरंगाबाद शहरातल्या महिला ज्या आहेत संतप्त झालेल्या आहेत। एक कुठेतरी संतप्त भावना नागरिकांमध्ये दिसत आहेत, त्यामुळे आज ज्या महिला आहेत त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या विषयात? या महिलांचं एकतर एकंदरीत गुन्हा दाखल करावा असं या महिलांचं म्हणणं आहे। याच महिलांनी औरंगाबादमधले जे बॅनर आहेत ते फाडलेले आहेत। त्या महिलांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मुंडे मॅडम आपल्यासोबत, मॅडम तुमचं नेमकं काय मागणी, काय प्रतिक्रिया द्याल अशा याच्यात? एक महिला तुम्ही देखील आहात। एक महिला म्हणून एकतर इतकं संतप्त, म्हणजे ज्यावेळेस ते बॅनर पाहिलं किंवा जी बातमी आम्हाला मिळाली
ज्यावेळेस आम्ही इथं आलो तर असं वाटत होतं ते बॅनर फाडण्यापेक्षा त्या व्यक्तीला फाडावं, कारण असलं बॅनर आजपर्यंत कधीही कुठली घटना घडलेली नाहीये की महिलांविषयीचं बॅनर असं तुम्ही डायरेक्ट लावताय की मला बायको पाहिजे आणि ती उमेदवार बायको पाहिजे. लाज वाटायला पाहिजे. आपण ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे आणि तुम्ही नाव तुमचं एवढं सविस्तर नाव टाकता, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकता, तुमची एवढी मजल झालेली आहे. हे जे तीन ती गाडी सरकार जे आलेलं आहे ना हे सगळं दळभद्री सरकार आहे. या सरकारचा कुणाला कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाहीये आणि तो स्वतःला शिवसैनिक सांगतो. आज शिवसैनिक सांगून आणि शिवसेनेचा असून मग शिवसेनेला पाठीशी घालतीये का? हे सत्ताधारी लोक याला पाठीशी घालताय का? महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगतायत की जा त्याला तुम्ही काळं फासा, त्याला अमक करा. काळं फासणं हा एक उपाय आहे का? फक्त बॅनर काढणं आम्हाला तर नाही वाटत. आम्ही तर आमचा राग विचार केला कारण आमच्याकडे ते पद नाहीये. जे संविधानिक पद या लोकांकडे आहे, ज्या लोकांना त्या पदावर बसवलेलं आहे त्या पदावर बसल्याची लाज. आवाज नीट येऊ शकत नाहीये पण त्या महिलांचा संताप त्यांच्या बोलण्यात लक्षात आला. अर्थात रमेश पाटील हे थेट आपल्या म्हणण्याचं समर्थन करतायत या बॅनरबाजीचं. त्याच्यावर त्यांनी फोन नंबर सुद्धा लिहिला आहे. पण अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे. सचिन तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. बातमी आहे बुलढाण्यातून. इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका डिझेल नसल्यानं बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णवाहिका बंद असल्यानं रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसंच 12वीच्या शाळा सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे, त्यामुळे RT-PCR चाचणीसाठी खेडेगावातून अनेक विद्यार्थी आणि शिक्षक रुग्णालयात येत असतात, त्यामुळे रुग्णालयात मोठी गर्दीसुद्धा असते. RT-PCR नमुने बुलढाण्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच नसल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे हे नमुने वेळेत पोहोचवणं यासाठी विलंब होतो आहे. रुग्णवाहिका बंद असल्यानं इतर रुग्णांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, त्यामुळे बुलढाण्याच्या जिल्हा प्रशासनानं या रुग्णवाहिकेला तातडीनं इंधन उपलब्ध करून द्यावं आणि ही रुग्णवाहिका कधी सुरू होणार असा प्रश्न विचारला जातोय. आतापर्यंत सिंगल नोडल प्रणाली ऍक्टिव्हेट न झाल्यामुळे आतापर्यंत आपण 4 महिन्यापासून क्रेडिटवर डिझेल भरत होतो, परंतु डिझेल पंप मालकांनी आता डिझेल देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून गाड्यांमध्ये दोन गाड्यांमध्ये डिझेल नाही, एकाच गाडीमध्ये फक्त डिझेल आहे. ती एकच गाडी सध्या चालू आहे. तरी आमची अशी मागणी आहे की कोविड काळामध्ये पेशंट कोविडचे काही पेशंट येतात, काही सॅम्पल न्यायसाठी आम्हाला जे डिझेल लागते ते लवकरात लवकर पुरवण्यात येईल.